पनवेल महापालिका क्षेत्रात एका दिवशी कोरोना विषाणूचे संक्रमण झालेले 36 रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शहरातील शिवाजीनगर झोपडपट्टीमध्ये एकाला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी या झोपडपट्टीमध्ये संक्रमण होण्याची भीती निर्माण झालेली आहे. खेडूकपाडा व नवीन पनवेल येथे एकाच कुटुंबातील प्रत्येकी 5 रुग्ण सापडले. बंद रोड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोविडने मृत्यू झालाय. त्यामुळे मृतांचा आकडा 33 वर पोहोचलाय. तर पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी 8 जून रोजी 3 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये विचुंबे, वावंजे, शिरडोन येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात खेडूकपाडा येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कळंबोली सेक्टर 1 ई तिरुपती सोसायटीतील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कळंबोली KL4 बिल्डिंग नंबर 101 येथील 57 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 1 सिद्धिविनायक सोसायटीतील 32 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामठ सेक्टर 16 कृष्णा निवास येथील 9 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 35D खुटुक बांधन गाव येथील 70 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल रायगड बाजार जवळील 26 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली. कळंबोली सेक्टर 17 पार्थ अपार्टमेंट येथील 24 वर्षीय महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 34 इम्पिरियल अव्हेन्यू येथील 30 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली रोड पाली आदिवासी चाळीतील 27 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 35 क्रिएशन सोसायटी येथील 34 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर ओळपेठ सेक्टर 33 येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. खारघर सेक्टर 15 कुंजविहार सोसायटी येथील 40 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 35D खारवाणी रोजबेला सोसायटी येथील 48 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 17 PL5 येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोटे सेक्टर 25 अनिरुद्ध इन्क्लिव्ह सोसायटी येथील 33 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 11 लाभ एव्हेन्यू सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोटे सेक्टर 11 सिद्धिविनायक ज्वेलर्स सोसायटीतील 36 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल शिवाजीनगर झोपडपट्टीतील 65 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 10 सह्याद्री सोसायटी येथील 33 वर्षीय 1 महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल बंदर रोड प्रभाकर निवास येथील 49 वर्षीय 1 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे. या व्यक्तीला आधीपासूनच मधुमेहाचा आजार होता असे महापालिकेने कळवले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये विचुंबे धर्मा निवास येथील 28 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या या व्यक्तीला स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच वावंजे येथील 19 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. कुटुंबातील कोरोनाबाधित सदस्यांपासून या मुलीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच शिरडोन येथील 20 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. खासगी ठिकाणी नोकरीस असणाऱ्या या व्यक्तीला स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आले आहे. 41 रुग्णांना रुग्णातून डिस्चार्ज, पनवेल महानगरपालिका हद्दीतील 31 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील 31 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये कामोटे 12, खारघर 11, नवीन पनवेल व पनवेल प्रत्येकी 3 आणि कळंबोली वसाहत येथील 2 जणांचा समावेश आहे. तर आज पनवेल ग्रामीणमधील 10 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये विचुंबे येथील 4, उलव्यातील 3, नेरे, वावेघर, पोईंजे येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.